नमस्कार सगळ्यांना, मी डीटी ज्योती सावंत, जे माझं टिकटॉकचं आयडी होतं आणि हॅलो ॲपचं. आणि बेसिकली आजचा माझा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की खूप लोकांचे क्वेश्चन आहेत की आता टिकटॉक बंद झालं मग पुढे काय. सो असं काही स्पेशली मी विचार नव्हता केला की टिकटॉकवरती यायच्या आधी खूप काही मोठं नाव करायचं आणि करिअर म्हणून सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म चूज करायचा असं काही नव्हतं. मला खूप आवडायचं डान्स, ऍक्टिंग, म्हणून मी टिकटॉक चालू केलेलं. आणि ते ऍप ट्रेंडिंगला होतं, 2 वर्षापूर्वी मी स्टार्ट केलं. लिपसिंग आवडायची मला, डान्स आवडायचं, ऍक्ट आवडायचं. आणि एक हार्डली 5-10 मिनिटाचा वेळ जायचा व्हिडिओ काढायला आणि छान वाटायचं, लोक छान प्रतिक्रिया द्यायचे त्याच्यावरती. नंतर मग स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवायला चालू केले, लोकांना तेही आवडायला लागले मराठीमध्ये. मग हॅशटॅग यूज करायला लागली माझा खरंच म्हणून, तो लोकांना फार आवडला. आणि त्याच्यानंतर बरीच लोक अशी होते जे मला कमेंटमध्ये बोलायचे की ताई तू स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनव, फनी व्हिडिओज बनवते, काही आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये उपयोगी पडतील असे व्हिडिओज बनव. लोकांनी बरेच सजेशन दिले आणि मी त्या लोकांचे सजेशन्स फॉलो केले आणि व्हिडिओज बनवत गेली, लोकांना आवडत गेले. हॅलो आणि टिकटॉकवरती जवळजवळ माझे 1 मिलियन फॉलोअर्स होते दोन्ही मिळून. आणि त्यावेळी वाटलं आता ठीक आहे चाललंय मस्त, पण नंतर मध्येच आलं की टिकटॉक बंद होत आहे. सो खूप लोकांचे क्वेश्चन्स होते आता टिकटॉक बंद झालं की तुमचं काय होणार. सो माझं असं काही स्पेसिफिकली नव्हतं की टिकटॉकवरतीच राहायचं, लोकांना आवडायचं मी बोललेली म्हणून मी व्हिडिओ बनवायची. आणि त्याच्यानंतर मग लोकांनी मला कमेंट करायला स्टार्ट केले की ताई तू दुसरी कोणतं तरी ऍप्लिकेशन यूज कर. सो भारत सरकारने निर्णय घेतला आहे की चायनीज ऍप बंद करायचे म्हणून, तर मला असं वाटतं त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे आपल्या देशाला खूप काही फायदाही होईल. सो तुम्ही पण सपोर्ट करा. फक्त टिकटॉक हे एक ऍप्लिकेशन आहे, तुम्ही सोशल मीडियावरती कोणत्याही ऍप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही पॉझिटिव्हिटी, चांगले मेसेज देऊ शकता, जे मी केलं. काही लोक सोशल मीडिया ओपन करतायत, बरेच लोक युट्यूब चॅनल ओपन करतायत, करा, काही प्रॉब्लेम नाही, पण चांगले व्हिडिओ बनवा. कारण लोकांना नेगेटिव्हिटी ही लगेच मिळते पण पॉझिटिव्हिटी शोधावी लागते. सो मला सगळ्यांना हे सजेस्ट करायचं आहे की जर तुम्ही सोशल मीडियावरती नेटवर्क कोणताही प्लॅटफॉर्म यूज करत असाल तर प्लीज चांगले व्हिडिओ बनवा. सो सध्या कोरोनामुळे बऱ्याचशा लोकांचा जॉब गेलाय, बऱ्याचशा लोकांना डिप्रेशन आलंय. आय नो ही सध्या सिच्युएशन खूप खराब आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून या कोरोनाशी लढा द्यायचा आहे, दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. आता सध्या मी अबुधाबीमध्ये राहते, इथे हार्डली आता 1% लेस दॅन 1% इकडे कोरोना पेशंट आहेत, कारण की इकडे ह्या लोकांनी खूप प्रिकॉशन्स घेतले आहेत. अबुधाबी, दुबई हार्डली 1-1.5 तासाचा डिस्टन्स आहे, पण बॉर्डर क्लोज केले आहेत. इकडचा व्यक्ती तिकडे जाणार नाही, तिकडचा व्यक्ती इकडे येणार नाही. तसंच आपल्या भारतामध्येही तुम्ही लोक आपलं घर साधं सोडू नका. इकडून तिकडे गावी जाणं, पुण्याला जाणं, महाराष्ट्रातून मुंबईला येणं हे सध्या बंद करा, कारण तुमच्या प्रवासामुळे दुसऱ्या लोकांना त्रास होईल. अजून पेशंट्स वाढतायत कोरोनाचे, तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला, सध्या काळजी घ्या, घरी थांबा आणि तुमचं काम घरातून किती होईल पॉसिबल तेवढं करा. सध्याची सिच्युएशन अशीच आहे तर आपल्याला त्याला हँडल करणं खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं मी सांगू शकते तुम्हाला. आणि माझे जेवढे पण आत्ता काही एंटरटेनमेंटचे व्हिडिओज आहेत ते मी यूट्यूबला आणि इंस्टाग्राम आयडीला अपलोड करते, तर तुम्ही तिथे नक्की बघा. आवडले तर शेअर करा, लाईक करा. थँक्यू. आणि खरंच